आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. तोरणाळीच्या नवसाला पावणाऱ्या स्वयंभू हनुमानाचे कर्नाटक महाराष्ट्रातील भाविकांनी घेतले दर्शन, तहसीलदार शासकीय अधिकाऱ्यांनी लावली हजेरी. बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी तालुक्यातील तोरणाळी येथील जागृत देवस्थान स्वयंभू हनुमान दर्शनासाठी आज अमावस्या शनिवारच्या दिवशी कर्नाटक व विशेष करून महाराष्ट्र येथील हजारो भाविक भक्तांनी हजर राहून देवदर्शन घेतलं. यावेळी चिकोडीचे तहसीलदार यांच्यासह शासकीय अधिकारीही उपस्थित होते. पहाटे स्वयंभू हनुमान मूर्तीस महापूजा अभिषेक करण्यात आला. यावेळी जीर्णोद्धार कमिटी सदस्यांच्या प्रमुख उपस्थितीत महाआरती करण्यात आली. आरती झाल्यानंतर भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. सकाळी 8 वाजता पालखी मानकरी व कमिटी सदस्यांनी सवाद्यासह मंदिर प्रदक्षिणा घातली. यावेळी मारुती रायाची कृपा आशीर्वाद मिळावा म्हणून शेकडो भाविक महिलांनी पालखी आशीर्वाद घेण्यासाठी साष्टांग दंडवत घातले. यावेळी मंदिराभोवती 5 प्रदक्षिणा घालून पालखी जुन्या मंदिरात ठेवण्यात आली. यावेळी पुजारी मानकरी व कमिटीकडून पारंपरिक हनुमान महाआरती करण्यात आली. नवसाला पावणारा मारुती म्हणून महाराष्ट्रात तर कर्नाटकात त्वारणाळ हणमाप्पा म्हणून प्रसिद्ध आहे. याच्या दर्शनासाठी युवावर्ग, वयोवृद्ध, महिला भाविक शेकडो किलोमीटर पायात न घालता येतात. या ठिकाणी काहीही नवस केलात तर नक्की हा नवसाला पावणारा हनुमान आपली इच्छा पूर्ण करतो. या मंदिराला हजारो वर्षांची परंपरा असल्याचे मत येथील भाविक करतात. आज दिवसभर हजारो भाविकांनी दर्शन घेतलं. या स्वयंभू हनुमान दर्शनासाठी जणू भक्तांचा महापूरच येतो. तोरणळीहून महानकारी न्यूजसाठी कृष्णा आरगे.